आजपासून मनोज जरांगे पाटील यांचं पुन्हा एकदा उपोषण सुरू झालंय. सगळे सोयरेच्या अंमलबजावणीवर जरांगे अजूनही ठाम आहेत. सगळे सोयरेच्या मागणीला ओबीसींकडून मात्र कडाडून विरोध होतोय. तर मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाला बसू नये, अंतरवाली सराठीत मराठा बांधव ही मागणी करतायत. आज मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा सरकारनं मराठ्यांना धोका दिल्यामुळे पुन्हा एकदा आम्हाला आमरण उपोषणाची करण्याची आमरण उपोषण करण्याची वेळ आली. आता आमरण उपोषण हे सुरू झालं आहे आणि कठोर सुरू झालं आहे. आता किती दिवस चालतोय किंवा माझं शरीर मला किती दिवस साथ देतोय माहीत नाही, पण समाजासाठी मी आमरण उपोषण करायचं ठरवलेलं आहे. की कुणबी प्रमाणपत्र त्याच्याकडे असूनही ते ऑप्शन दिलं जात नाही, त्यांना ओपनमध्ये ढकललं जातं. ईडब्ल्यूचं ऑप्शन दिलं पाहिजे, तेही दिलं जात नाही. ECBC तुम्ही दिलंय ते मराठ्यांना मान्य नव्हतं तरी दिलंय तर त्याचं तुम्ही आता जात प्रमाणपत्र वेगळं आणि क्रिमिलेअर वेगळं असं मागितल्यामुळं पोरांकडं पहिले प्रमाणपत्र होते ते सरकार आता किंवा कॉलेज असेल किंवा जे काय कुठं नोकर भरती असेल तिथं ते घेतले जात नाहीये. कुणबीतून ओबीसीतून जायचं असलं तर जाते, तुम्ही ते ऑप्शन ठेवा. त्याच्याकडे तिन्ही नसेल तर तो ओपनमध्ये जाईल. हा मुद्दा महत्वाचा आहे. याच्यानंतर तुम्ही मुलीला शिक्षण मोफत केलं, तुम्ही मुलींना शिक्षण मोफत केलंय. मुलींना मोफत शिक्षण मिळत नाहीये. तुम्ही व्हॅलिडिटीची आत ठेवली, आता तुम्हाला मुलीला मोफत शिक्षण द्यायचं सगळ्या जाती धर्माच्या मराठ्यांसह, मग कशाला आत पाहिजे? ते खुलं करून टाका सगळं. मुलींना मोफत शिक्षण म्हणलं की मोफतच. लाडकी बहीण, लाडका भाऊ, आता लाडकी मेहुणी नाही तर मेहुणा आणते. तुम्हाला हे करायचंय का लफडे? हे पैसे वाटायचे निवडणूक होत, निवडणूक झाली की बंद पडून जाणार. तर तुम्ही लाईनी लावले, तुम्हाला माहिती का लाईनीमुळे काय झालं? सरकार ऐकताय का तुम्ही? याच्यामुळे काय झालं माहिती आहे का? गोरगरिबांना बिचाऱ्यांना काय लक्षात येत नाही. तुमचा लाडका भाऊ लाडका बहीण पैसे घ्यावा का लेकरासाठी आयुष्याचं घ्यावा लढाव हे त्यांच्या लक्षात येत नाही. त्यांना वाटतं सरकार चांगलं दिसतंय. सगळे सोयरेच्या मागणीला ओबीसींकडून कडाडून विरोध होतो एकीकडे, पण मनोज रांगे पाटील मात्र त्यांच्या उपोषणाच्या मुद्द्यावर ठाम आहेत. अंतरवाली सराठीतले जे मराठा समाज बांधव आहेत ते मात्र जरांगेंनी उपोषण करू नये अशी मागणी करतायत.